सर्वांना नमस्कार नमस्कार एकच मिशन कोण म्हणतो देणार नाही कोण म्हणतो देणार नाही सन्माननीय व्यासपीठ आणि सर्व शिक्षक बंधू भगिनींनो आपण सगळे जुने पेन्शन मिळवण्यासाठी इथे संप करत आहोत त्यामुळे कोणी घाबरायचं नाही आणि कोणी घाबरून जायचं सुद्धा नाही आणि अफवावर विश्वास तर अजिबात ठेवायचा नाही कारण की आजकाल काय मीडिया किती फास्ट आहे तुम्हाला माहिती आहे एखाद्याचं वाक्य जे सरळ असतं ते मोडून कसं टाकायचं हे त्यांना माहिती आहे एखादा तंत्रज्ञ त्याच्यामध्ये काहीतरी गाडा घालतो आणि मेसेज उलटाच फिरवतो म्हणून अफवावर किंवा अशा ज्या काही मेसेज येतील त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका आणि त्या तशा जर मेसेज काही आले आणि याच सगळ्यांचा फायदा शासन घेणार आहे कारण की त्याच्यामुळे आपल्यामध्ये फूट पडू शकते हे त्यांना माहिती आहे म्हणून काही आपल्यातल्याच लोक फितूर करून ते लोक आपल्यात फूट पडण्याचा प्रयत्न करतील म्हणून म्हणतो आपलं जे ध्येय आहे जे उद्देश आहे की जुने पेन्शन त्या जुने पेन्शनला त्याच्यासाठीच आपण स्थितप राहायला पाहिजे त्याच्यासाठीच प्रयत्न करायला पाहिजे आणि त्यासाठी सर्व जुने नवीन जुन्या पेन्शन घेणाऱ्या शिक्षकांनी सुद्धा नवीन पेन्शन मागणाऱ्या शिक्षकांना मदत करायला पाहिजे आणि 100% त्यांनी सहभागी व्हायला पाहिजे असं मी त्यांना आवाहन करतो की जे जुने पेन्शन घेतात आणि सध्या शाळेत जात असतील त्यांनी सुद्धा इथे 100% सहभाग नोंदवायचा आहे आणि संपामध्ये सक्रिय भाग घ्यायचा आहे त्यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही याची शाश्वती मी जिल्हाध्यक्ष म्हणून तुम्हाला देतो कारण की कारवाई शासन करणारच आहे पण त्या कारवाईला आपण कोणतंही उत्तर द्यायचं नाही आपण संपात आहोत त्यामुळे कोणतीही नोटीस घ्यायची जबाबदारी आपली नाही आपण जर एकदा संपात उतरलो असेल तर कुठलाही प्रशासकीय कागद आपण स्वीकारायचा नाही ज्यावेळी आपण आपल्या कामावर रुजू होऊ त्यानंतर ती नोटीस स्वीकारू शकतो आपण तत्पर्यंत स्वीकारू शकत नाही आणि त्यामुळे आपण घाबरून जायचं गरज नाही जिथपर्यंत आपल्याला याची तीव्रता माहिती आहे काटकर साहेबांनी सांगितलेलीच आहे की तुम्ही कोणतीही नोटीस आली तर घाबरून जाऊ नका मी इथे मंत्रालयात बसलेलो आहे मी जे काय तोडमोड करायचं ते इथे करेन त्यामुळे तुम्ही घाबरू नका त्यामुळे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचा तुम्हाला 100% आणि सक्रिय सहभाग राहील कोणतीही अडचण आली तरी तुमच्या पाठीशी उभं राहील त्यामुळे आपण हा लढा पुढे चालू ठेवायचा आहे शेवटपर्यंत जिथपर्यंत आपली मागणी मान्य होत नाही तिथपर्यंत आपला हा लढा चालू ठेवायचा आहे अनेक जिल्ह्यामध्ये मोठ्या मोठ्या संख्येने तालुक्याला मोठ्या मोठ्या संख्येने मोठे मोठे असे संप चालू आहेत त्यामुळे प्रशासन सुद्धा विचार करते की हा संप मिटवायचा असेल तर लगेच 2-4 दिवसामध्येच आपल्याला निर्णय घ्यावा लागेल आणि त्याप्रमाणे त्यांनी पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे कदाचित सोमवारपर्यंत आपल्याला काही बातमी ऐकायला मिळेल सुद्धा कारण की त्यांना माहिती आहे की हा संप जर चालला आणि राजपत्रित अधिकारी जर याच्यामध्ये उतरले तर पूर्ण मंत्रालयापासून सर्व कारभार ठप्प होईल आणि आपण जो शासन म्हणते की आमची गतिमानता आहे ती गतिमानता संपेल आणि आपल्याला लोकांचा रोष पत्करावा लागेल हे त्यांना माहिती आहे म्हणून आपण घाबरू नका जिथपर्यंत लोकांचा रोष होत नाही तिथपर्यंत आपण डटे राहू कुठे घाबरायचं नाही आणि कोणी घाबरायचं नाही कारण की आपण या संपासाठी आपला हक्क मागतोय आपण त्यांच्याकडे कोणतीही भीक मागत नाही आणि कोणी काही सांगितलं आता प्रसारमाध्यम अनेक वेगवेगळे काही काही हे लावतात की मुलांना वाऱ्यावर सोडून तुम्ही इथे संप करायला बसलेले आहेत पण आम्ही आमच्या हक्कासाठी बसलेलो आहे मुलांचा हक्क ज्यावेळेस आम्ही हिरावून घेऊ त्यावेळेस आम्ही त्यांचे आरोपी ठरू पण आज आमच्या हक्कासाठी आम्ही लढतोय त्यामुळे असं कोणी काही सांगत असेल की प्रसारमाध्यमातून असं काही होत असेल तर तुम्ही काही घाबरून जाऊ नका बोलणारे बोलतात चालणारे चालतात कारण की हत्ती जेव्हा चालतो आपला जो मोठा जो जनसमुदाय आहे हा जेव्हा एकसाथ होईल त्याप्रमाणे हत्ती जेव्हा चालतो त्याच्यामागे भुंकणारे कुत्ते किती कुत्रे भुंकतात पण हत्ती मागे वळून बघत सुद्धा नाही तसा आपण आपल्या संपाची धाट टेस्ट ठेवायची आहे हत्तीप्रमाणे वज्रमुठ करायचे आणि सगळ्यांनी एकत्र होऊन हा लढा पुढे न्यायचा आहे जास्त बोलत नाही पण पुन्हा एकदा सांगेन एकच मिशन जुने पेन्शन एकच मिशन जुने पेन्शन कोण म्हणतो देणार नाही त्याच्याशिवाय राहणार नाही कोण म्हणतो देणार नाही
घेतल्याशिवाय राहणार नाही. जय जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आपण या